life, every day, late at night, not okay, all I want, and I pray, all I need. नमस्कार मित्रांनो, ब्लॉग वेश्रीमध्ये मी श्रीकांत आपले सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर खूप जणांचे मेसेज आले, व्हिडिओ बनवणं बंद केलं की काय केलं. तर मला वाटतं 1.5 महिना झालं व्हिडिओ बनवलेच नाही मी, पण मी काम मात्र रोज करत होतो. तर स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी मी सध्या म्हणजे व्हिडिओ 1 महिना बंद ठेवला होता, आणि इम्प्रूव्हमेंट आपल्यामध्ये काय काय करायची आणि घरात बसून आपल्याला बिझनेस कसा मिळाला पाहिजे याच्यावरती मीच काम करत होतो. आणि हे सगळं करत असताना 1 महिन्यामध्ये म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मला कळाल्या, आणि त्या गोष्टी मी तुम्हाला आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आता आपण म्हणजे पाठीमागचे 5-6 महिनेपासून तर आपलं इथलं कॅब रिलेटेड वातावरण खूपच खराब आहे. त्याच्यामध्ये बरेचसे आपले व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत, म्हणजे प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या ग्रुपमध्ये जॉईन असेलच, आणि त्या ग्रुपमधली चर्चा ही सगळ्यात जास्त डिमोटिवेट करणारी होती. त्याच्यामुळे मी सगळ्यात अगोदर काय केलं होतं की जे कारण मी जे 5-6 ग्रुपमध्ये ॲड होतो ते मी सगळे सायलेंट किंवा म्यूट करून ठेवले होते ग्रुप. त्याच्यामुळे मी काय ती चर्चा किंवा मेसेजेस सगळे तसेच पेंडिंग होते, आणि मी कुठले मेसेज पाहत नव्हतो. कारण त्या ग्रुपवरती बरेचशी चर्चा अशीच असते की मी 2 तास इथे थांबलो आहे, मला बुकिंग नाही, मी इकडे अडकलो आहे, मी तिकडे अडकलो आहे, धंदाच नाही, हे नाही, ते नाही, असं करत असताना हे सगळं आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपणसुद्धा डिमोटिवेट होऊन जातो, आणि काम करण्याची इच्छा आपली राहत नव्हती. तर त्याच्यामुळे मी ते पूर्णपणे 1 महिना अवॉइड केलं, आणि त्याचे फायदे मला काय झाले मी तुम्हाला सांगतो. ह्या कंपन्या आपण बोलतो रेट देत नाहीत, पण ह्यांच्याकडनं रेट कसे घ्यायचे हे आपल्याला कळलं पाहिजे, आणि असेच रेट मी ह्यांच्याकडनं आत्ता सध्या घेत होतो. म्हणजे जसं की आत्ता आपल्या इथं पुण्यामध्ये ओला, उबर, रॅपिडो, इन ड्राईव्ह ह्या 4 कंपन्या काम करतात, पण याच्यातल्या मी फक्त एकच कंपनीसोबत काम करतो, ती म्हणजे उबर. बाकीचं मी कुठलंच ॲप चालवत नाही, माझ्या फोनमध्ये पण नाही, म्हणजे ओला नाही चालवत, रॅपिडो नाही चालवत, आणि इन ड्राईव्ह पण नाही चालवत. तर मी फक्त उबर, ओनली उबरसोबतच काम करतो, आणि ते पण मी आत्ता म्हणजे हे आपल्याला समजलं पाहिजे. आता इथे 2 प्रकारचं काम चालतं, एक तर लोकल आणि एक इंटरसिटी. तर मी लोकलचं काम पूर्णपणे स्टॉप केलं आहे, मी फक्त इंटरसिटीचंच काम करतो. आणि कारण मी माझी जी वॅगनर आहे ती रेंटने दिली, आणि ही माझी मित्राची गाडी मी रेंटने घेतली. याचं कारण असं की आता गाडी तर मला काय चेंज करायची नव्हती, मी गाडी नवीन घेऊ शकलो असतो, पण मला तर वाटतं की रेंटने घेतलेलीच गाडी आपल्याला जास्त परवडते, कारण ह्याचं टेन्शन नाही जास्त. मेंटेनन्स म्हणजे सर्व्हिसिंग वगैरे मी करतो, बट जो जास्त खर्च असतो म्हणजे डॉक्युमेंट झालं, बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा आहेत, तुम्हाला तर माहिती आहे, व्हिडिओ बनवलेला आहेत आपण ह्याच्या अगोदर पण, तर ते आपल्याला करावे लागत नाहीत. त्याच्यामुळे मी गाडी रेंटने घेतली, आणि डिझायर गाडी सिडनमध्ये मोडते, तुम्हाला तर माहिती आहे डिमांड सिडन गाडीला जास्त असतं इंटरसिटीसाठी. तर अशा पद्धतीने मी म्हणजे 1 महिना झालं जवळजवळ, मला वाटतं 4 ते 5 दिवस फक्त मी गेलो नसेल, नाहीतर दररोज मला इंटरसिटी ट्रिप पडते, आणि ती पडते ॲडव्हान्स बुकिंग. आता ॲडव्हान्स बुकिंग, रिझर्वेशन बुकिंग हे बऱ्याचशा जणांना माहिती आहे, बऱ्याचशा जणांना माहिती नाही. तर हे काय आहे हे पण मी तुम्हाला सांगतो आज, आणि ते कोणाला भेटतं आणि हे भेटण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ज्यावेळेस आपण या कंपन्यांसोबत काम करतो आहे त्यावेळेस आपलं एक प्रोफाईल बनलं जातं, म्हणजे जसं की मी तुम्हाला इथं स्क्रीनशॉट टाकतो, हे माझं उबरचं प्रोफाईल आहे. जवळजवळ माझ्या काय 6,500 जास्त ट्रिप झालेल्या आहेत, आणि माझं तुम्ही रेटिंग बघत असाल तर 4.99 आहे अजून पण, आणि कॅन्सलेशन रेट काय तो 6-7% असेल, आणि ॲक्सेप्टन्स रेट पण चांगला आहे. आणि मी बाकीचं आता पहिलं कसं, माझ्याकडे ज्यावेळेस वॅगनार होती त्यावेळेस मी सकाळी अर्ली मॉर्निंग उठायचो, इंटरसिटी लावून बसायचो, त्याच्यानंतरनं 1-2 तासांनी इंटरसिटी ट्रिप पडायची, मग नंतर मी जायचो. तर हा वेटिंगचा बिझनेस जो होता तो मी पूर्णपणे स्टॉप केला, आणि उद्याचं काम आपल्याला आजच कसं भेटल याच्यावरती मी काम करायला सुरुवात केली. जसं की आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की रिझर्वेशन उबरमध्ये रिझर्वेशनच्या बुकिंग पडतात, म्हणजे तुम्ही जर तुमच्या 3 डॉटमध्ये जर क्लिक केलं तर अपॉर्च्युनिटीजमध्ये जर तुम्ही चेक करत असाल तर तुम्हाला तिथं जर तुम्ही इलिजिबल असाल म्हणजे तुम्ही पात्र असाल रिझर्वेशनच्या बुकिंगसाठी तर तुम्हाला तिथं रिझर्वेशनच्या बुकिंग नोटिफिकेशनद्वारे आपल्याला येतात. आणि याच्यामध्ये काय असतं, सपोज आता बॅनरमधून कोणीतरी रिझर्वेशन केलेलं आहे मुंबईसाठी, तर मग काय होतं की आजूबाजूचे 4-5 टॉपचे ड्रायव्हरना ती बुकिंग नोटिफिकेशनद्वारे दिली जाते, आणि जो कोणी लवकर कोणी पटकन पाहिल
तर तो ॲक्सेप्ट करतो. अशा पद्धतीने हे रिझर्वेशनचं काम चालतं. आणि रिझर्वेशनसाठी क्रायटेरिया तर तसा 4.90 पुढे तुमचं रेटिंग पाहिजे. त्याच्या अगोदर जर गाडी म्हणजे दुसरा कुठली गाडी अवेलेबल नसेल तर 4.90 आतमध्ये ज्यांचं रेटिंग आहे त्यांनासुद्धा पडत असेल कदाचित बुकिंग. आणि कॅन्सलेशन जे आहे तुमचं ते 15%पेक्षा खाली पाहिजे. आणि आपला परफॉर्मन्स जो आहे तो एकदम टॉपमध्ये पाहिजे, त्यावेळेस आपल्याला रिझर्वेशनच्या बुकिंग येतात. रिझर्वेशनच्या बुकिंगचा फायदा असा असतो, आपल्याला दुसऱ्या दिवशीचं काम आहे ते आपल्याला करावं लागत, म्हणजे वाट पाहावी लागत नाही. जसं की आज आहे वार शुक्रवार, तर मी मुंबईवरून आलो, म्हणजे मुंबईला मला सकाळी रिझर्वेशन होती 6:30 ड्रॉप केला आणि आत्ता मी 5 घरी आलो. आणि म्हटलं आज काही करून व्हिडिओला स्टार्ट करूयात आपण, कारण खूप दिवस झालं व्हिडिओ एकदम स्टॉप होते. तर ज्यावेळेस मी मुंबईमध्ये मला वाटतं टर्मिनल 2 ला ड्रॉप केला आणि तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकत असाल इथं, तर लगेच मला दुसऱ्या दिवसाचं काम मी मुंबईमध्ये असतानाच मला आलेलं आहे. म्हणजे उद्याची माझी 4:15 रिझर्वेशनची बुकिंग तुम्ही पाहू शकता, तर ती मला आलेली आहे. तर माझं एवढा म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की आपण आता या बिझनेसमध्ये का आहेत, तर मला वाटते जे कोणी आपले मित्र असतील प्रत्येकाला, आता या बिझनेसमध्ये काम करतात तर 4-5 तर मित्र असतील, पण ते मित्र कसे पाहिजेत, तर ते आपल्यापेक्षा एकतर चांगलं काम करणारे पाहिजेत, निगेटिव्ह न बोलणारे पाहिजेत, आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह करणारे मित्र पाहिजेत. त्याच वेळेस आपला बिझनेस होणार आहे, नाहीतर सारखेच जे कोणी तुम्ही म्हणजे जे कोणी तुमचे मित्र आहेत आणि ते सारखेच रडतात बिझनेस नाही, रेट खूप कमी आहे, माझा EMI पण जात नाही, माझं हे होत नाही, माझं ते होत नाही, तर अशा मित्रांपासून थोडंसं लांब राहा. आणि आपण आपली स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल ते आपल्याला करणं गरजेचं आहे. असं नाही की बिझनेस होत नाही म्हणून. आता मी पाठीमागचा महिना म्हणजे मला वाटते एप्रिल मंथमध्ये जवळजवळ मी काहीतरी माझं सगळं टोटल मी दररोजचं रायटिंग करून ठेवत असतो, काहीतरी 1,08,000 रुपयाचा बिझनेस आहे. आणि आपण बोलतो की बिझनेस नाही किंवा रेट नाही, तर रेट कसे काढायचे? आता तुम्ही हा रिझर्वेशनमधला रेट बघत असाल तर रेटसुद्धा बघा एकदम चांगला आहे. कंपनी देत नाही असं नाही, आपण त्याच्यासाठी पात्र आहे का हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपलं रेटिंग आणि कॅन्सलेशन रेटिंग वाढवण्याचा प्रयत्न करा, कॅन्सलेशन कमी ठेवा, क्वालिटीची सर्विस द्या, तरच याच्यामध्ये बिझनेस भेटणार आहे, अन्यथा बिझनेस भेटणार नाही. आणि मॅक्झिमम घरात बसून आपल्याला दुसऱ्या दिवसाचा बिझनेस भेटेल एवढंच करा. आता जसं की मला काल रिझर्वेशन नव्हतं, एखादा दिवस पण असा होतो की रिझर्वेशनची बुकिंग येत नाही म्हणून, पण म्हणजे काल पण मला रिझर्वेशनची बुकिंग होती पण त्या बुकिंगला रेट कमी होता म्हणून मी ती ॲक्सेप्ट केली नव्हती. पण नंतर ना मग मी 4 उठून परत इंटरसिटी लावून बसलो, ती मला बुकिंग म्हणजे 4 मी घर सोडलं सकाळी आणि 6 ती बुकिंग मला मुंबईची आली. तर मग अशा पद्धतीने हा वेटिंगचा बिझनेस होतो, म्हणजे 2 माझा वायाला गेला. तीच जर मला रिझर्वेशनची बुकिंग असते तर मी डिरेक्टली कस्टमरच्या लोकेशनला गेलो असतो कस्टमरला पिकअप करून, म्हणजे आपला टाइम पण वेस्ट जात नाही, पैसे पण चांगले भेटतात. त्याच्यासाठी आपल्याला आपलं प्रोफाईल इम्प्रूव्हमेंट करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रोफाईलवरती काम करा, कारण भरपूर जणं म्हणतात AC लावू नको, खिडक्या उघडा. आता तुम्हाला आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे, त्याच्यामुळे सर्व्हिस कशी द्यायची आहे हे आपल्यावरती डिपेंड आहे. सर्व्हिसवरतीच हा सगळा बिझनेस आहे. तुम्ही जर म्हणत असाल की मी AC नाही लावणार, मी हे नाही करणार, मी ते नाही करणार, मी कस्टमरची बॅग नाही उचलणार, तर असं जर व्हायचं असेल तर 100% आपलं प्रोफाईल डाऊन होणार आणि त्याचाच परिणाम आपल्या बिझनेसवरती होणार. आपल्याला ट्रीप पण मिळणार नाहीत आणि आपला डाऊन होणार. आणि तेच आपण 4 परत सांगणार की बिझनेस होत नाही, पण आपण काय करतो हे पण तेवढंच लक्ष द्यायची आपल्याला गरज आहे. तर भरपूर जणांचे मेसेज आले होते, फोन पण आले होते की व्हिडिओ का बनवत नाही म्हणून, तर याच्यासाठीच मी 1 रेस्ट घेतली होती आणि कामामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठीच, म्हणजे पूर्ण वेळ मी आपल्याला इम्प्रूव्ह कसं करता येईल आपलं काम ते पाहत होतो. आणि त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी समजल्या. तर मी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेल, आपण बिझनेस करतो आहे, बिझनेस केला तर 100% आहे, रडत बसाल तर बिझनेस 100% नाही आहे. तर जे कोणी आपले मित्र असतील म्हणजे ह्या बिझनेसमधले बिझनेस रिलेटेड, तर ते फक्त पॉझिटिव्ह माइंड असलेलेच मित्र ठेवा. जे कोणी सारखं रडतंय निगेटिव्हपणा तुम्हाला म्हणजे निगेटिव्ह गोष्टी सांगते त्यांच्यापासून लांबच राहा. दुसरी गोष्ट, आपल्या प्रोफाईलवरती लक्ष द्या. आपला जो काही प्रवास असेल कस्टमरचा आपल्यासोबत, त्या पूर्ण प्रवासामध्ये कस्टमरला कम्फर्ट
वाटेल अशा पद्धतीने गाडी चालवणं म्हणा किंवा बोलणं म्हणा किंवा बघणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. आपला बिहेवियर याच्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यावरतीच आपल्याला नेक्स्ट प्रायव्हेट बुकिंगसुद्धा भेटू शकते. त्याच्यामुळे प्रत्येक जी ट्रिप असेल ती नेक्स्ट अपॉर्च्युनिटी आहे असं समजूनच जर आपण ती ट्रिप कम्प्लीट केली तर 100% याच्यामध्ये आपलं प्रोफाईल उंचावण्याची शक्यता असणारच आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला कंपनी बुकिंग देते. आता कंपनी मला ओळखत नाही पण मला डेलीच्या डेली म्हणजे असा एक पण दिवस जात नाही की आत्ता की आपल्याला बुकिंग रिझर्वेशनची आणि चांगल्या अमाऊंटची भेटतच नाही. पण आणि याच्यामध्ये पण आपल्याला पण कळलं पाहिजे, आता आपण हा बिझनेस करतो तर बुकिंग आपण रिसूट कुठल्या केल्या पाहिजेत. ऑड साईडच्या केल्या तरी येताना आपल्याला MTA यावं लागतं. त्याच्यापेक्षा माझा तर मेन रूट असतो तो फक्त आणि फक्त मुंबईच असतो, कारण तिकडनं आपल्याला गॅरंटी असते की मुंबईवरनं 100% बुकिंग पडेल. कधी कधी असं पण होतं, आता हा शेवटी किती गेलं तरी बिझनेस आहे, आणि कधी कधी तिकडनं म्हणजे एखाद्या महिन्यातनं एखादा दिवस पण असा पण जातो की बुकिंगच पडत नाही किंवा तो आपला दिवस खराब असतो म्हणून समजून कधी कधी MT पण यावं लागतं. ते सुद्धा डोक्यात पाहिजे, नाहीतर प्रत्येकच दिवस चांगला जाईल किंवा आपल्याला आडी अडचणी येणार नाहीत असं पण नाही आहे. तर त्याच्यामुळे जे काय आहे ते आपलं 100% याच्यामध्ये दिलं तर 100% याचा फायदा होईल. तर हा व्हिडिओ इथेच थांबूयात, आपण भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या आणि चांगली सर्व्हिस देऊन आपला बिझनेस उंचावण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.